शरद पवारांना पक्ष चालवणं शक्य नसल्यानं ते आता विलिनीकरणाची भाषा बोलू लागलेत. सरकारचा हल्ला बोल तर सुप्रिया सुळेंमुळे आजवरचं विलिनीकरण टळलं, संजय निरुपम यांचा आरोप. राज्यात विधान परिषदेच्या 4 जागांवर निवडणूक जाहीर. मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार. औरंगाबाद उस्मानाबाद नामांतर वादावर सरकारला मोठा दिलासा. स्थानिक रहिवाशांची आव्हान याचिका हायकोर्टानं फेटाळली. अदानी अंबानींविरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का? पंतप्रधान मोदींचा सवाल. दक्षिणेत मोदींचा प्रचाराचा धुरळा. नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी घेतली छगन भुजबळ यांची भेट. प्रचार करण्याबाबत मात्र भुजबळांकडून ठोस आश्वासन नाही. अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि पत्नीला सहकार खात्याचा दणका. एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालकपद रद्द तर संचालकपद कायम असल्याचा सदावर्तेंचा दावा. ईशान्य भारतातले लोक चिनी नागरिकांसारखे दिसतात. अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त विधान. अशी विधानं खपवून घेणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा. एअर इंडियाचे पायलट आणि केबिन क्रू सामूहिक वैद्यकीय रजेवर. 75 अधिक उड्डाणं रद्द. विलिनीकरणाच्या भीतीमुळे कर्मचारी बिथरल्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.